नमस्कार आज मी दाखवत आहे सॅलड उत्तप्पा ज्या प्रकारे आपण सॅलडमध्ये काकडी टॉमॅटो गाजर कोबी हो अजून बऱ्याच ह्याचा समावेश करतो तर प्रकारे आपण ह्याच्यामध्ये उत्तप्पामध्ये त्याचा समावेश करणार आहे आणि त्यापासून बनवणार आहे तुम्ही पाहत आहे की जसं ब्रेडमध्ये आपण लावतो त्याप्रकारे झालेला आहे खूपच चविष्ट लागतो त्यासाठी मी घेतला आहे कोबी घेतला आहे टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या आहे काकडी घेतली आहे कांदा आणि गाजर सगळ्यांचे चॉ बारीक चॉप केलेले आहे मीठ टाकून घेतलेलं आहे मिरची टाकली आहे लाल मिरची थोडीशी साखर थोडी जिरी पावडर आणि सगळं मिक्स करून थोडी हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे इथं तुम्ही चाट मसालाही टाकू शकता आणि सगळं मिक्स केलेलं आहे याप्रमाणे सगळं मिक्स करायचं आहे खूप वेळ ठेवायचं था नाही नाहीतर पाणी सुटतं तर आता इडलीचा घोळ घेतलेला आहे मीठ टाकून घेतलं आहे आणि तुम्ही पाहता की किती प्रमाणात घट्ट आहे थोडंसंच पाणी टाकून पातळ केलेलं आहे या प्रकारे माझं इडलीचं मिश्रण आहे आपल्याला डोसा एवढं पातळ करायचं नाही आहे आता तवा तापवायला ठेवलेला आहे तवा ग्रीस करून घेतलेला आहे ग्रीस म्हणजे थोडंसं तेल तूप काही लावून तुम्ही तव्या लावून पुसून घ्यायचं आहे आता उत्तप्यामध्ये मी कांदा लसूणचा मसाल्याचा वापर करणार आहे आता इडली बॅटर घेतलं आहे तवा तापलेला आहे इडली बॅटर घेतलं आणि मध्यम असं जाडसर मी टाकलेलं आहे खूप पातळ डोश्यासारखं टाकायचं नाही आहे हे मिश्रण तेवढंच पसरवायचं आहे आणि सगळं आपण सॅलेडला चिरलेल्या चिरलेलं सगळं टाकायचं आहे मिश्रण ज्या प्रकारे आपण कांदा उत्ताप्प करतो त्या प्रकारेच टाकायचं आहे आणि थोडं प्रेस करायचं आहे आता झाकण लावून वाफून घेत आहे आणि चारी बाजूला मी बटर सोडलेला आहे तुम्ही तेल तूप काही सोडू शकता बटरनी पण छान टेस्ट येते त्याच्यामुळं मी बटर सोडलेला आहे आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे ज्याच्यामुळं उत्तप्याची चव वाढते आता खालून पूर्णपणे लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला वरूनही दिसतंय की खालून लालसर असं झालेलं ला आहे तर थोडं मी तुम्हाला उकलून दाखवते की कशा प्रकारे झालेलं आहे थोडंसं अजून मी करणार आहे थोडंसं प्रेस करून मी उलटवून घेत आहे आता तो पण भाग मी शिकून घेत आहे म्हणजे छान लागण पाहता एक पण सॅलड पडलेलं नाही खूप छान असं झालेलं आहे तर एकदा तुम्ही करून पहा तुम्ही हिरवी चटणी पांढरी चटणी कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा असायचंही छान लागन एकदा करून पहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद